लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा धडाका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज ओदिशा आणि बिहारमध्ये प्रचारसभा. भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याचं संपूर्ण जग कौतुक करत असताना काँग्रेस राष्ट्रवादीनं त्याचे पुरावे मागणं हा हुतात्म्यांचा अपमान असल्याची पंतप्रधान मोदी यांची टीका. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास किमान आर्थिक सहाय्य न्याय योजनेचे 72,000 रुपये गरीब कुटुंबातल्या महिलांच्या खात्यात जमा करणार राहुल गांधी यांचा पुनरुच्चार. भारत चिली दरम्यान खाण सांस्कृतिक आणि दिव्यांग सक्षमीकरणाबाबतच्या 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. परस्पर संबंध अधिक दृढ करण्यावर भर. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश. सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात हात असणाऱ्या दहशतवाद्याला अटक. गुन्ह्याची दिली कबुली. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची महाराष्ट्र राजस्थान आणि गुजरातमधील 9 उमेदवारांची यादी जाहीर. आज प्रसिद्ध होणार काँग्रेसचा जाहीरनामा. मैनपुरी मतदारसंघातून मुलायम सिंग यादव. तिरुअनंतपुरम इथून शशी थरूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. बसपाकडून 6 उमेदवारांची घोषणा. आणि आयसीसी क्रमवारीत कसोटी क्रिकेट मानांकनात सलग 3 वर्षी भारतीय संघ अव्वल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली क्रिकेट कसोटीत संघाची चमकदार कामगिरी. नमस्कार. पावणेनऊच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापत आहे. प्रत्येक पक्ष ठिकठिकाणी प्रचारसभा घेऊन मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओदिशा आणि बिहारमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. ओदिशातील भवानीपूर आणि बिहारमधील पाटण्यामध्ये ते सभा घेतील. बिहारमधील जन्नुई आणि गयामध्येही त्यांची सभा होणार आहे. या ठिकाणी 11 एप्रिलला मतदान होणार आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांची ओदिशातील भुवनेश्वरमध्ये सभा होणार आहे. राज्यात भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वर्धा इथं प्रचारसभा घेतली. विरोधक माझ्यावर कितीही आरोप करत असले तरी मी तो माझा गौरव समजतो असं ते म्हणाले. संपूर्ण जग आज भारताच्या हवाई हल्ल्याचं कौतुक करत आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे पुरावे मागत आहेत. हा हुतात्म्यांचा मोठा अपमान आहे. जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. चौकीदार इसको हराने के लिए पूरी तरह से समर्पित है, प्रतिबद्ध है. भाई और बहनों, महाराष्ट्र के विदर्भ के हजारों जवान आज देश की रक्षा में डटे हैं. लेकिन कांग्रेस और एनसीपी की महामिलावट हमारे सपूतों के शौर्य, उनके बलिदान को भी अपमानित करने का काम कर रहे हैं. हमारे वीर जवानों ने सीमा पार करके आतंकियों को घर में घुसकर मारने का काम किया तो ये लोग सबूत मांगने लगे. पूरी दुनिया भारत के पक्ष में है लेकिन कांग्रेस और उसके साथी ऐसी बातें कर रहे हैं जो पाकिस्तान के अंदर अच्छी लगती है. आम्ही जनतेच्या हितासाठी विविध योजना राबवल्या. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी गेली अनेक वर्ष योजनांच्या नावाखाली लोकांचे पैसे हडप केले असा आरोप पंतप्रधानांनी केला. शरद पवार यांनी वेळीच वाऱ्याची दिशा ओळखून निवडणुकीतून माघार घेतली अशा शब्दात त्यांनी पवारांना टोला लगावला. काँग्रेसनं लोकांना 50 वर्ष मूर्ख बनवलं आहे. आमचं सरकार लोकहितासाठी काम करत आलं. जनतेच्या सहकार्यामुळे भाजपा विदर्भातल्या 10 पैकी 10 जागा जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल तेलंगणामध्ये प्रचारसभा घेतल्या. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास देशाच्या विकासासाठी महत्वाकांक्षी योजना राबवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी त्यांनी भाजपावर कडाडून टीका केली. 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपानं दिलेलं कोणतंही आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा सरकारनं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष केल्याचंही ते म्हणाले.
काँग्रेस सत्तेस आल्यास प्रत्येक गरीब कुटुंबांना वर्षाला 72,000 रुपये देण्याच्या घोषणेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. या पैशांनी ही कुटुंब आपल्या गरजा पूर्ण करू शकतील, त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं गांधी यांनी सांगितलं. युपीए सरकार सत्तेवर आलं तर लोकसभा, राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण ठेवलं जाईल. तसंच केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 33% जागा महिलांसाठी आरक्षित ठेवल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद चिली दौऱ्यावर असून त्यांनी चिलीचे राष्ट्रपती सेबेस्टियन पिनेरा यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर खाण, सांस्कृतिक आणि दिव्यांगांच्या सक्षमीकरणाबाबत दोन्ही देशांनी 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. राष्ट्रपती 3 देशांच्या दौऱ्यावर असून रविवारी ते चिलीमध्ये आले होते. याआधी त्यांनी बोलिव्हिया आणि क्रोएशियाचा दौरा केला. दहशतवादाविरोधात जागतिक स्तरावर सहकार्य करण्यासाठी चिली भारताला समर्थन देणार असल्याचं राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितलं. दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यावरही भर दिला आहे. अमेरिकेचा व्हिसा असणाऱ्या भारतीयांना चिलीत व्हिसामुक्त प्रवेश देण्याची घोषणा चिलीनं केली आहे. राष्ट्रपती कोविंद भारत चिली व्यापार प्रतिनिधींच्या परिषदेत सहभागी होऊन प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. तसंच चिली विद्यापीठातील युवा वैज्ञानिकांशीही त्यांनी चर्चा केली. जम्मू काश्मीर पोलिसांना दहशतवादाविरोधातील मोहिमेत मोठं यश मिळालं आहे. 30 मार्चला सीआरपीएफच्या ताफ्यातील एका बसवर स्फोटकांनी भरलेली सँट्रो कार धडकावून करण्यात आलेल्या हल्ल्यातील दहशतवाद्याला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. ओएस अमीन असं या दहशतवाद्याचं नाव असून चौकशीत त्यानं या हल्ल्यात हात असल्याची कबुली दिली आहे. तो जम्मू काश्मीरातील शोपिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. या हल्ल्यातून सीआरपीएफचे जवान थोडक्यात बचावले होते. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लसीपुरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेलगत पाकिस्ताननं काल पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यात सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आलं तर 5 वर्षाच्या एका बालिकेचा मृत्यू झाला. तसंच 6 सैनिकांसह 11 व्यक्ती जखमी झाल्या. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकिस्तानच्या या कुरापतीमुळे शहापूर उपक्षेत्रात 6 घरांचंही नुकसान झालं आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागानं जैश ए मोहम्मदचा कथित दहशतवादी फैयाज अहमद लोन याला श्रीनगर इथून अटक केली. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज जाहीरनामा जारी करतील. यावेळी काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी चिदंबरम आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसनं काल लोकसभा निवडणुकीसाठी राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमधील 9 उमेदवारांची यादी जारी केली आहे. त्यात राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते कृष्णा पुनिया यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांना जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली आहे. राजस्थानातील 6, महाराष्ट्रातील 2 आणि गुजरातमधील 1 जागेवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील रावेरमधून डॉ उल्हास पाटील यांना तर पुण्यातून मोहन जोशी यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांनी काल मैनपुरी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव होते. निवडणुकीनंतर महाआघाडीचं सरकार सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर महाआघाडी पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित करेल असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र सपा बसपा आघाडीबाबत त्यांनी मौन पाळलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही काल थिरुअनंतपुरम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान बसपानं काल आपल्या 6 उमेदवारांची घोषणा केली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भाजपा सरकारनं गरीबांची घरं तोडली, सरकारनं अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं पण ते सत्यात मात्र उतरवू शकलं नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. नागपुरात काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारसभेत ते काल बोलत होते. 2 वर्ष झाली तरीही मुंबईतल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची 1 वीटही रचली गेली नाही. या स्मारकाचं काय झालं, फक्त घोषणा करायच्या पण कार्य पूर्ण करायचं नाही असंही चव्हाण म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर झालेल्या आरोपांना मी वेळोवेळी उत्तर दिलं आहे. बीडच्या जनतेसाठी राबवलेल्या विविध योजनांसाठी राज्य आणि केंद्र सरकारचा निधी मोठ्या प्रमाणावर आला आहे, त्याची कामं सुरू आहेत असं राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या काल बोलत होत्या. महायुतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे या प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर देत आहेत तर आपण विविध तालुक्यात फिरून जाहीर सभा घेत आहोत असं मुंडे म्हणाल्या. तसंच प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर
अपक्ष उमेदवारांनी जो आक्षेप घेतला त्यासंदर्भात आपणच निवडणूक आयोगाकडे सखोल चौकशीची मागणी करत आहोत असंही त्यांनी सांगितलं. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे लोकसभा मतदारसंघात आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होईल. येत्या 9 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार नाहीत. 10 एप्रिलला या पत्रांची छाननी होईल आणि 12 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येतील असंही ते म्हणाले. समाज माध्यमांवरही जिल्हा प्रशासनाचं लक्ष आहे. आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं म्हणून सी व्हिजिल ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. या ऍपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारी नागरिक करू शकतात असं रेखावार यांनी सांगितलं. मुंबई शहर जिल्ह्यात 30 मुंबई दक्षिण मध्य आणि 31 आणि मुंबई दक्षिण या 2 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून प्रारंभ होईल अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 एप्रिल असून उमेदवारी अर्जांची छाननी 10 एप्रिलला होणार आहे तर 12 एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मुंबई शहर जिल्ह्यासाठी 527 ठिकाणी 2601 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे असंही ते म्हणाले. धारावीसारख्या दाट लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एका शाळेत जास्तीत जास्त 58 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असल्याचं जोंधळे यांनी सांगितलं. कुठलाही दिव्यांग मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था करणं तसंच डोलीची आणि व्हीलचेअरची व्यवस्था अनिवार्य करण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. देशभरात लोकसभा निवडणुकींचं वाजलंय बिगुल. जगभरातली सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया. या प्रक्रियेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी, राजकीय उलथापालथ, नेत्यांचे प्रचार, त्यांच्या घोषणा, उमेदवारांच्या भेटीगाठी, मतदारसंघांचा आढावा, तिथे होणारी काटेकी टक्कर, काय असतील राजकीय गणित, कशा आहेत लोकांच्या अशा अपेक्षा, या सर्वांचा समावेश असणारा एक सर्वंकष कार्यक्रम जनादेश 2019 येत्या 25 मार्च पासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत. तेव्हा पाहायला विसरू नका जनादेश 2019. भारतीय क्रिकेट संघानं सलग 3र्या वर्षी आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. 1 एप्रिलपर्यंत आयसीसीच्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला हा मान देण्यात येतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्यांदा भारतीय संघानं ऑस्ट्रेलियामध्ये झालेली कसोटी क्रिकेट मालिका जिंकली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचा प्रचाराचा धडाका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज ओदिशा आणि बिहारमध्ये प्रचारसभा. भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याचं संपूर्ण जग कौतुक करत असताना काँग्रेस राष्ट्रवादीनं त्याचे पुरावे मागणं हा हुतात्म्यांचा अपमान असल्याची पंतप्रधान मोदी यांची टीका. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास किमान आर्थिक सहाय्य न्याय योजनेचे 72,000 रुपये गरीब कुटुंबातल्या महिलांच्या खात्यात जमा करणार राहुल गांधी यांचा पुनरुच्चार. भारत चिली दरम्यान खाण, सांस्कृतिक आणि दिव्यांग सक्षमीकरणाबाबतच्या 3 करारांवर स्वाक्षऱ्या. परस्पर संबंध अधिक दृढ करण्यावर भर. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश. सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात हात असणाऱ्या दहशतवाद्याला अटक. गुन्ह्याची दिली कबुली. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधील 9 उमेदवारांची यादी जाहीर. आज प्रसिद्ध होणार काँग्रेसचा जाहीरनामा. मैनपुरी मतदारसंघातून मुलायमसिंग यादव, तिरुअनंतपुरम इथून शशी थरूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. बसपाकडून 6 उमेदवारांची घोषणा. आणि आयसीसी क्रमवारीत कसोटी क्रिकेट मानांकनात सलग 3र्या वर्षी भारतीय संघावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली क्रिकेट कसोटीत संघाची चमकदार कामगिरी.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.